अगदी प्रामाणिक सांगतो, मी इथे लालबाग मार्केटमध्ये राहायचो. आता मी राहायला विरारला आहे, पण स्पेशली वडापाव खाण्यासाठी मी इथे येतो. अजून दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्याकडे तुम्हाला ताजे ताजे गरमागरम म्हणजे प्रत्येक पदार्थ मिळतील. अतिशय सुंदर आहे. दरवेळेस आले तो प्रत्येकांचे चॅनल आहे. Thank you.
माझं नाव रवी पवार. मी आता इथे पॅटीज घेतलंय ना. गरम आहे, खूप गरम आहे का? हा खूप गरम. आणि आम्हाला असं कळतं म्हणजे वयाच्या 12 वर्षापासून आम्ही इकडे येतो. त्यांचे ह्या बेबीचे वडील हे आमचे मित्र. आणि सुंदर असं रुचकर असं सुंदर असं इथे वडापावसुद्धा मिळतो. फार सुंदर. आता मी घेतलंय, फार गरम आहे तो हा. आता खाणार आहे, नंतर खाणार आहे. ओके. 20 मिनिटं बसलो आहे मी इथे. आता माझा नंबर आला. अगदी प्रामाणिक सांगतो, मी इथे लालबाग मार्केटमध्ये राहायचो. आता मी राहायला विरारला, पण स्पेशली वडापाव खाण्यासाठी मी इथे येतो. विरारपासून? हा, विरारवरून मी इथे आलो. नाही, मी फार पूर्वी म्हणजे इथे लालबाग मार्केटमध्ये राहायचो. मी विरारवरून स्पेशली वडापाव आणि पॅटीस खाण्यासाठी इथे आलो. विद्या गणेश राणे. आता हिचं नाव कविता आहे आणि हे गेले कित्येक वर्ष यांचा वडापावचा बिझनेस आहे. पूर्वी तिचे वडील करायचे, त्यानंतर आई करते आणि ही आईबरोबर लहान असतानापासून मदत करायची. आता आईला थोडंसं म्हणजे एक वयोमानानुसार झेपत नाही म्हणून आता ती पूर्ण भार सांभाळते. पण यांचं एक वैशिष्ट्य आहे की आज गेले कित्येक वर्ष हा जो वडापावचा यांचा धंदा चालतो आहे, पॅटीस म्हणा समोसा, जी टेस्ट त्यावेळेला आहे ना ती आत्ता आहे टेस्ट. आणि आम्ही वर्किंग वुमन असल्यामुळे आम्हाला घरी गेल्या गेल्या असं गरम गरम खाणं पिणं शक्य होत नाही. ते केवळ या कवितामुळे होत आहे आणि मला ती मुलीसारखी आहे. मी तिला लहान असतानापासून ओळखते. ती मी आता तुम्हाला एक प्रश्न विचारते. प्रत्येक वेळेला तुम्ही सगळीकडे जाऊन प्रश्न करता, पण तुम्ही इकडच्या वडापावची म्हणा पॅटीची किंवा समोशाची कधी चव घेतली आहे का? तर मला असं वाटतं की तुम्ही एकदा घेऊन बघाव. चालेल, नक्की 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 बघा. आज नाही, आज बघितली, परत काही दिवसाने बघा, चवी तुम्हाला काही फरक जाणवणार. अजून दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे ह्यांच्याकडे तुम्हाला ताजे ताजे गरमागरम म्हणजे प्रत्येक पदार्थ मिळतील. ती लोक जवळजवळ दुपारी 1 वाजता जी सुरुवात करतात ना, त्यांचा 8 वाजता सगळा माल संपलेला असतो. म्हणजे इतकं त्यांच्याकडे ताजं आणि गरमागरम तुम्हाला खायला मिळतं. हे ह्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे शिळं कुठलंच कधी तुम्हाला सकाळचं संध्याकाळी किंवा संध्याकाळचं सकाळी एकदम फ्रेश एकदम फ्रेश. म्हणजे जे दुपारी सुरुवात करतात 1-1.5 ला, त्यांचा 8-8:30 ला पूर्ण संपूर्ण जे काय पदार्थ इथे ठेवले जातात ते पूर्ण संपलेले असतात. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. म्हणून इथे जेणेकरून जास्त तुम्हाला गर्दी आढळेल. सर्विस बदल? हां, सर्विस पण त्यांची एकदम फास्ट आहे. तुम्ही बघालच, तुम्ही ऑब्झर्व करू शकता की पटापट करते आणि गरमागरम मेन म्हणजे देते. आम्हाला थांबावं लागतं पण आम्हाला गरमागरम मिळत असल्यामुळे आम्ही तेवढा धीर धरतो. काय मजा आली त्याला साहिर राणे. तू काय घेतलंस? मी रगडा पॅटीस घेतलं. सो हाऊ इज द टेस्ट? टेस्ट अतिशय सुंदर आहे. दरवेळेस मी दरवेळेस फ्रिक्वेंटली येतो इथे. रोज येतो, रोज येतो मी खायला. रगडा पॅटीस इथे आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. माझं चॅनलचं नाव आहे खाऊ गल्ली. करू ना खाऊ गल्ली कोणती विटीची? नाही नाही, माझ्या चॅनलचं नाव आहे. सटले ना मला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. रगडा पॅटीस, अंदर पॅटीस उपर रगडा था और उपर हमने मिला है हमें मिर्ची
काफी गर्मा गर्म है. मैंने अभी रिसेंटली वड़ा पाव खाया, वड़ा पाव काफी अच्छा था. तो अभी इसको हम लोग टेस्ट करने वाले हैं. इसको लेते हैं एक बाइट. बहुत गर्म है और बहुत सही लग रहा है. काफी गर्म है, बहुत गर्म है. काफी फ्रेश है, काफी गर्म है और तो टेस्ट काफी अच्छा लग रहा है. मैंने इनकी भाजी जो काफी अच्छी है, जो आलू की सब्जी थी इसके अंदर है, बटाटे के अंदर और पैटिस के अंदर भी है, तो इसलिए इसका स्वाद बहुत अच्छा आ रहा है और ऊपर से रगड़ा भी काफी सॉफ्ट है. अगेन आई विल टेक बाइट. गर्म है बस. बहुत सही है. आई हाईली रिकमेंड दिस प्लेस. बहुत फ्रेश है, गर्म है, इसलिए बहुत फटाफट लोग जो लोग खा रहे हैं उनको फ्रेश ही मिल रहा है और फटाफट खत्म हो रहा है, इसलिए बहुत फ्रेश है और बहुत काफ़ी गर्मा गर्म है. तो आप ज़रूर ट्राई करना. और जो रहे हैं मिर्ची, बहुत सही है, काफ़ी बड़ी है. Thank you.